आजच्या शिवसंपर्क अभियानाच्या मेळाव्याचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे साहेब या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले रावसाहेबजी खेवलेना माननीय मच्छिंद्रसिंह कुमार त्याचबरोबर माननीय नितीन नायकवाडी प्रमोदरावजी मंडी रामहरी तिकांडे मंगलाताई शेलार उपस्थित असलेले गणेश कानोडे प्रदीप हसे त्याचबरोबर महेशरावजी देशमुख महेश हसे संदेश इखंडे तेजस नवले या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या उपजिल्हा प्रमुख महिला माननीय अनिताताई मोरे सर्वच प्रमुख मान्यवर बंधू आणि भगिनी आज शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मला आपला भाषण करायचं नाही, हेतू साधायचा आहे आणि मी मोकळेपणाने कोण गोष्टी बोलणार आहे. इथे भाषणाला उभं राहिल्यानंतर ज्यावेळेस या घोषणा सुरू झाल्या आतापर्यंत आम्ही ज्या पक्षात किंवा ज्या संघटनेत काम करत तिथं काही असं वापर खासदार साहेब नसायच. एक वेगळीच ऊर्जा तुमच्या सर्वांच्या या घोषणेने आणि उत्साहाने येते आणि ते जे सांगितलं गेलं की अकोला तालुका हा चळवळीचा तालुका आहे. जरी आदिवासी तालुका असला व सर्वसामान्य असले गरीब असले तरी देखील नेताने लढणारे आहे आणि म्हणूनच शिवसंपर्क अभियानाची जी सुरुवात आहे नगर जिल्ह्याची ती आजपर्यंत तालुक्यापासून आपण सुरू करतो आणि हे शिवसंपर्क अभियान नगर जिल्ह्यामध्ये आपण जे सुरू करतोय ते यशस्वी करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं. या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने आपल्याला खेडोपाडी जायचं, गावागावात जायचं, घराघरात जायचं आणि जे काम या कोरोनाच्या संकटामध्ये सरकारने केलेलं आहे, कोरोनाचा संकट दूर जाण्याकरता पुढे सरकारच्या माध्यमातून काय काय सरकार करणार आहे आणि ते करून घेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना उद्योग करायचं. तर आपण पाहतो पहिली लाट आली ती आपण थोपवली. 3-4 महिने जवळपास लॉकडाऊन होतो, सर्वांनी कडकपणे ते पाळलं. त्यावेळेस देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती उद्धव साहेबांवरती प्रचंड टीका विरोधी पक्ष करत होते की असं तुम्ही जर घर बंद करायला लावलं, बाहेर यायचं नाही अशा जर बंधनं घालायला लागली तर सरकार म्हणून तुम्ही काय करत आहात. कुठलाही टीका करताना त्याच्या पाठीमागे हिशोब नव्हता की जर लॉकडाऊन पूर्णपणे उघडलं तर काय परिस्थिती होऊ शकेल याचा काही विचार न करता केवळ राजकारण आणायचं आणि मुख्यमंत्र्यांवरती टीका करायची. पण तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आश्वासक पद्धतीने प्रत्येक 8 दिवसाला लोकांच्या पुढे टीव्ही समोर येऊन जे सांगितलं त्याचा एक आधार महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये घेतला, एक आधार वाढा म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं. त्यानंतर देखील हे लॉकडाऊन शिथिल करत असताना मुख्यमंत्री वारंवार सांगत होते की आपल्याला काळजी घ्यावी लागेल, दुसरी लाट येऊ शकते. परंतु आंदोलन सुरू झाले, मंदिर उघडण्याचं आंदोलन असेल किंवा व्यापाऱ्यांना त्यांना सांगायचं व्यापाऱ्यांना की तुमचे दुकान सुरू करण्याकरता तुम्ही आंदोलन करा, ठीक आहे. अडचणी अनेक आल्या, लोकांना खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला, कारण पूर्णपणे सर्व लॉकडाऊन होतं, पूर्णपणे सगळे दुकानं बंद होते, व्यवहार बंद होते. परंतु ही अवस्था काही फक्त आपल्या राज्याचीच नव्हती, पूर्ण देशाची जगाची ही अवस्था झाली. कारण शेवटी जीव देखील वाचवणं महत्वाचं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती दुसरी लाट आल्यानंतर देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं आधार देण्याचं अनेक अडचणी असताना औषधाच्या अडचणी, व्हॅक्सिनची अडचण, ऑक्सिजनची अडचण, केंद्र शासनाने हात झटकून टाकले. परंतु ज्या काही साधन सामुग्री या राज्याच्या होत्या त्या सर्व जमा करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न
या सरकार ने केले त्याला साथ देखील शिवसैनिकांनी दिली महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्ते लढले जेवढा शक्य होईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये 100% यशच मिळालं असा दावा कोणी करतात परंतु कुठेही कमी पडण्याचा प्रश्न नव्हता जी साधन सामग्री होती त्या सगळ्याचा पुरेपूर वापर करून जेव्हा उदर होऊन अनेक कार्यकर्ते लढले ठीक आहे अनेक जणांचे बळी गेले परंतु त्याचबरोबर रिकव्हरी रेट देखील बरं होण्याचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि ते सर्व श्रेय तुमचं सर्वांचं आहे आरोग्य कर्मचाऱ्यांचं आहे डॉक्टरांचं आहे आणि म्हणून या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने आपल्याला ते सगळ्यात महत्वाचं काम करायचं ते करत असताना त्याचबरोबर शिवसेना कशी वाढेल शिवसेनेने काय केलेलं आहे पुढे काय करणार आहे हे देखील आमच्या सर्वांना लोकांच्या मध्ये येऊन सांगायचं तसं आज ते अनेक जणांनी उल्लेख केला की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतका दिलासादायक निर्णय घेऊ शकतो ते सरळपणे सांगतात उद्धवसाहेब की मला शेतीतला काही समजत नाही परंतु समजत नाही म्हणून गप्प बसायचं काही निर्णय घ्यायचा असा माणूस नाही तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली जी कॅबिनेटची मिटिंग झाली त्या पहिल्याच मिटिंगमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण घेऊ शकतो का अनेक नेते त्या कॅबिनेट मध्ये आहेत हुशार आहेत अनुभवी आहेत राजकीय प्रचंड अनुभव त्यांना आहे त्यांनी सर्वांनी सांगितलं की आर्थिक परिस्थिती राज्य शासनाची खूप बेताची आहे नुकतीच निवडणूक झालेली आहे आणि निवडणूक झाल्यानंतर असा एवढा मोठा निर्णय कर्जमाफीचा घेऊ नका कुठल्या तरी निवडणूक त्याच्या तोंडावरती आपण 2-2.5 वर्षांनी आपण हा निर्णय घेऊ उद्धव साहेबांनी सगळं ऐकून घेतलं सगळे हिशोब किती खर्च येऊ शकतो हे करायला सांगितला आणि पहिलाच निर्णय घेतला 24,000 कोटीच्या कर्जमाफीचा निवडणुकीच्या नंतर अनेक कर्जमाफ्या झाल्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये परंतु निवडणुकीच्या नंतर ही पहिली कर्जमाफी 2 लाखाच्या पुढचं 2 लाखापर्यंत कर्ज हे सगळं माफ केलं आणि 2 लाखाच्या पुढे देखील जे नियमित कर्ज भरतात त्यांना देखील 50,000 रुपये किंवा काय जो निर्णय जाहीर केला होता कोरोनामुळे फंड्स कमी झालेले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे ते राहिलेलं आहे राहिलेली कर्जमाफी देखील लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न होतो साहेबांचा लागणार आणि म्हणून असे जे मूलभूत प्रश्न आहेत अभ्यास असून नसून मोकळेपणाने मान्य करून शेतकऱ्यांना किंवा मूलभूत प्रश्न सोडवण्याचा कल हा मुख्यमंत्र्यांचा आहे की नवीन काही सांगण्याची गरज नाही म्हणून या तालुक्यामध्ये आलेला असताना अतिशय चांगलं वाटतं की चांगली संघटना शिवसेनेची आहे तालुका अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उल्लेख केला की आतापर्यंत शिवसेनेचा उमेदवार राहत होता तो लढत देत होता की ते अपयश होत परंतु त्या निमित्ताने या तालुक्यामध्ये गावागावामध्ये शिवसेनेची उभारणी झाली संघटना बळकट झाली परंतु ऐन वेळेस मित्र पक्षाला त्यावेळेस ती जागा द्यावी लागली म्हणून तुम्ही नामांकन घेऊ नका आमदारकीच पाहिजे असं काही नाही तुम्हाला कोणी असू नसू मी या भागाचा आमदार आहे असं समजून साहेब आणि म्हणून या तालुक्यात आल्यानंतर आपण ज्या प्रश्नांची इथे यादी दिली विशेषतः आदिवासी भाग आहे अनेक गावांमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आपण सर्वांनी प्रश्न उपस्थित केला की ते MIDC आली पाहिजे तोही प्रश्न आम्ही उद्योगमंत्री नामदार देसाई साहेब यांच्याशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करू मोठा प्रश्न आहे परंतु त्याकरता नेत्याने प्रामाणिकपणे काम आणि दोघजण करू हे देखील आपल्या समोर जाहीरपणे सांगू तुमची साथ लागणार आहे उद्धव साहेबांकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊ कोरोनाची परिस्थिती थोडीशी कमी झाली की आता वेगाने आपल्याला सुरू करायचं कारण 1.5 पाऊले 2 जवळपास 2 वर्ष या कोरोनामध्ये गेलेलं आहे अजूनही कोरोनाचं संकट आहे तिसरी लाट येते की काय त्याच्यानंतर चौथी लाट येते की काय काही सांगता येत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला पक्ष वाढवायचा विकास कामं करायचे आहेत रस्त्याच्या बाबतीमध्ये देखील आपण सांगितलं की 2-2 पाऊस होत असल्यामुळे डांबरी रस्ते काही इथे टिकत नाही त्याकरता कॉम्प्युटीकरणच रस्ते पाहिजे आणि डोंगराळ भाग म्हणून जास्तीचा निधी या तालुक्याला नक्कीच मिळतो परंतु त्यातूनही
भरणार नाही त्या करता मास्टर प्लॅन तयार करून कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजेत त्या करता अभ्यास खासदार साहेबांनी केलेला आहे त्यांचा पाठपुरावा चालू आहे माझी मदत त्यांना राहणार आहे आणि अशा पद्धतीने रस्त्याचा प्रश्न सोडवण्याकरता देखील जरूर प्रयत्न केले जातील ही ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो माझ्याकडे दोन तीन महिला बचत गटाचे निवेदन आले आणि त्यांनी सांगितलंय की आमचे बचत गट आहेत आम्हाला काही छोटे मोठे व्यवसाय करायचे कसं आमच्यामध्ये आहे आणि ते आता जे सांगितलं गेलं की महिलांचं एक शिबिर घ्यावं बचत गटाच्या माध्यमातून शिबिर दोन प्रकारे शिबिरामध्ये चर्चा होते की एक तर तुम्ही कुठला व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय निवडण्याकरता शिबिरामध्ये चर्चा होते आणि दुसरी गोष्ट या व्यवसायाकरता बँकेचं कर्ज कसं मिळून द्यायचं कागदपत्राची पूर्तता कशी करायची अशा या सगळ्या गोष्टींकरता शिबिर तुम्ही नक्कीच घ्या आणि अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्या अधिकारी येतील शासनाचे सगळ्या पद्धतीने तुम्हाला काहीची मदत करायची असेल कुठल्या योजना आहेत त्या बाबतीत तुम्हाला जरूर ते मार्गदर्शन करतील परंतु त्याच्या पुढे मला जे निवेदन दिले की बँकेचं कर्ज आम्हाला मिळत नाही आम्ही बँकेकडे राष्ट्रीयकृत बँका आहेत बाकीच्या बँका आहेत त्यांच्याकडे कागदपत्र देऊन देऊन थकलो खेटा मारून थकलो परंतु आम्हाला काही कर्ज मिळत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे आदिवासी तालुक्यामध्ये एकतर महिला एकत्र येत नाही तरी त्या येऊन जर त्यांच्या पोट्या पाण्याचा व्यवसाय करत असतील त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे म्हणून मी कलेक्टर आणि तुमच्या ज्या कोणी तुमच्या महिला भगिनी असतील त्यांचा पुरावा या बचत गटाच्या बाबतीत आहे तर कलेक्टरांना या सगळ्या बँकेच्या मॅनेजरांची एकत्रित मीटिंग घेऊन अकोल्या तालुक्यामध्ये कर्ज पुरवठा हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय खासदार साहेब तुम्हाला आठवत असेल जिल्हा सहकारी बँकेचा मी अध्यक्ष असताना रौप्य महोत्सवी वर्ष होता आपणही त्यावेळी संचालक होता महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा सहकारी बँक पहिली बँक होती की जिने 0% व्याजदराने बचत गटाला कर्ज देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महाराष्ट्र शासनाने आणि इतर बँकाने हा निर्णय घेतला ठीक आहे त्याच्या 10 वर्ष निघून गेली काही कर्ज थकली काही व्यवस्थित चालू आहे परंतु जर 5-10 लाखांमध्ये जर 10-20 महिलांची कुटुंब तिची चूल जर चालत असेल तर अशा बाबतीमध्ये हा हिशोब न करता बचत गटांच्या कर्ज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे या मताशी आम्ही सहमत आपण येणार नामध्ये त्याकरता जोरदार प्रयत्न केले जातील याबद्दल मात्र शंका ठेवली बाकीचे अनेक प्रश्न आहेत अर्ज येत आहे परंतु मला आपल्याला या निमित्ताने एक सांगायचं की नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस होत असेल तर तो या अकोला तालुक्यामध्ये मुळा धरणाला सुद्धा पाणी या अकोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात जातो भंडारदारा धरणाला पाणी आता पुढे जे निवडले धरण होतं त्याला सुद्धा या तालुक्यातूनच पाणी जात आणि हे सगळं होत असताना छोटे मोठे जे तलाव किंवा बंधारे आहेत जे फार पूर्वीपासून झालेले आहेत त्या तलावांची दुरुस्ती नसल्यामुळे ते पाणी तिथे थांबत नाही आणि म्हणून मला आपल्याला सांगावं असं वाटतं की जलसंधारण मंत्री म्हणून मी या विभागाचा ज्यावेळेस चार्ज घेतला काम करायला सुरुवात केली त्यावेळेस ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि आपण एक नवीन योजना या निमित्ताने आणलेली ती मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना या योजनेच्या माध्यमातून 600 एकर पर्यंतचे हे जे तलाव आणि बंधारे केटीवेल असतील जे पूर्वी बांधलेले आहेत ते शिवकालीन असतील किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील किंवा इतर विभागाच्या माध्यमातून असतील त्या सगळ्या तलावांची दुरुस्ती करायची त्याच्या पद्धतीने काम सुरुवात झालेलं आहे मला सांगायला आनंद वाटतो की या अकोल्या तालुक्यामध्ये जवळपास 17 तलाव जे आहेत त्याकरता 3.5-4 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत पावसाळ्यानंतर सगळ्या तलावांची दुरुस्ती होणार आहे आणि यानंतरही काही तलाव जर असतील त्याकरता देखील आपण मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेमध्ये घेऊन त्याचा आपण दुरुस्ती करणार आहोत या निमित्ताने फार मोठा फायदा हा तिथल्या आसपासच्या शेतकऱ्यांना होता तर ते झाल्यापासून त्यांची दुरुस्तीच झाली नाही पाऊस पडतो पाणी वाहून जातं
ते दुरुस्त नसल्यामुळे हे असे सगळे तलाव जे नादुरुस्त झालेले त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होतो अशी दुरुस्त करण्याची ही योजना आहे. त्यामध्ये या तालुक्याला जास्तीत जास्त कारण इथे पाऊस भरपूर पडतो त्यामुळे जास्तीत जास्त फायदा या तालुक्याला होऊ शकतो आणि आमचं लक्ष या तालुक्यातले या बंधारे दुरुस्तीच्या बाबतीत देखील राहणार आहे. नवीन देखील बंधारे कारण गोदावरी खोऱ्यामध्ये नवीन बंधारे घेता येईल कोर्टाचा निर्णय आहे. पण बाकीची जे खोरे आहे कृष्ण खोरे असेल बाकीचे खोरे असतील ते आपल्याला नवीन बंधारे घेता येतात. गोदावरी खोरा सोडून नवीन आपण जवळपास सहा बंधारे हे 6 फुटीचे इथे मंजूर केले आहे. त्यामध्ये केळी उतुरचा एक बंधारा आहे, केळी उतुरचा गारवाडीचा दुसरा बंधारा आहे, कोसंडे येथे आपण एक बंधारा मंजूर केलेला आहे, कोसंडेमध्ये दुसरा बंधारा मंजूर केलेला आहे, सातेवाडीमध्ये 2 बंधारे मंजूर केलेले आहेत आणि अजूनही नवीन बंधारे आपल्याला जरी कोरोनाचं संकट असेल कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक चणचण शासनाचे येत असेल वेळ प्रसंगी कर्ज काढू परंतु हे जे शेतकऱ्यांची विकासाचे काम आहेत बंधाऱ्याचे काम आहेत या बाबतीत सरकार मागे पुढे पाहणार नाही जाहीर वही आपल्याला निमित्त देऊ शकतो. यानंतरही पुढे जायचंय जवळपास 4 तालुक्याचा दौरा आज आहे. या तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेलो. खरं म्हणजे सांगण्यात आलं की पाठीमागेच आम्ही येणार होतो परंतु कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन जाहीर असल्यामुळे आपल्याला कार्यक्रम घेता येत नव्हता. तरी 1.5 वर्ष बाकीचे फोनवरती संपर्क होत होता, कामं करण्याचा आपण प्रयत्न करत होतो. आता देखील हे कोरोनाचं संकट कधी संपेल माहीत नाही परंतु आता मात्र आपल्याला थांबता येणार नाही, आपल्याला जोमाने काम करावं लागणार आहे. आणि जरी अडचण आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावायची आली तरी देखील आता फोनवरती संपर्क साधू. तुम्ही साधा एक फोन करा, त्या फोनवरती तुमचे कारण करण्याचा प्रयत्न आम्ही दोघजणांनी जाहीर होईल या निमित्ताने देतो. संपर्क अभियानाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी ही दोन्ही कामं जे वॅक्सिन जेवढं जास्त आपल्याला 45 वर्षाच्या लोकांना महिला असतील भगिनी असतील किंवा पुरुष असतील यांना कसं उपलब्ध करून देता येईल सुरळीतपणे त्याकरता आपण हातभार लावा आणि त्याचबरोबर शिवसेना पक्ष कसा वाटेल त्याकरता देखील काम करा. त्याकरता आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो.